श्री शिवलीलामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः। ओम नमो जी शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मनंदा शाश्वतः, हे रंबताता जगद्गुरु, ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादि सिद्धा आनंदवन विलासा, माया चक्र चालका अविनाशा, अनंत वेशा जगतपते, जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, विश्वंभरा कर्म मोचक गहना, मनोज दहना मनमोहनजो, भक्तवत्सल तू हिमनगजामात, भाललोचन नीलग्रीव उमानाथ, मस्तकी स्वधूर्णी विराजित, जाती सुमन हारवत जी, पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक, यक्षपति मित्र प्रतापार्क, दक्ष मख विध्वंसक मृगांक, निष्कलंक तव मस्तकी, विशाल भाळ कर्पूर गौरवर्ण, काकोल भक्षक निज भक्त रक्षण, विश्व साक्षी भस्म लेपन, भयमोचन भव भारक जो, जो सर्ग स्थित्यंत कारण, त्रिशूल पानी शार्दूल चर्म वसन, स्कंद तात सुहास्य वदन, माया विपिन दहन जो, जो सच्चिदानंद निर्मळ, शिव शांत ज्ञान घन अचळ, जो भानु कोटी तेज अढळ, सर्व काळ व्यापक जो, सकल कलीम लदहन कल्मश मोचन, अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण, पद्मज तात मनरंजन, जनन मरण नाशक जो, कमलोद्भव कमलावर, दशशत मुख दशशत कर, दशशत नेत्र सुरभूसर, अहोरात्र ध्याती जया, भव भवांतक भवानीवर, श्मशानवासी गिरा अगोचर, जो स्वर्धूनीति रविहार, विश्वेश्वर काशीराज जो, व्योमहरण व्यालभूषण, जो गजदमन अंधकमर्दन, ओंकार महाबलेश्वर आनंद घन, मदगौ गर्वभंजन अज अजीत जो, अमित गर्भ निगमागम मनुत, जो दिगंबर अवयवरहित, उज्जयिनी महाकाल कालातीत, स्मरणे कृतांत भयनाशी, दुरित कानन वैश्वानर, जो निज चित्त चकोर चंद्र, वेणून रूपवर महात्मत्परहर, उघृष्णेश्वर सनातन जो, जो उमारुदय पंजरी कर, जो निज जन हृदयाब्ज भ्रमर, जो सोमनाथ शशी शेखर, सौराष्ट्र देश विहारी जो, कैरवलोचन करुणा समुद्र, रुद्राक्ष भूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमाशंकर, तपापार नाही जाचा, नागदमन नागभूषण, नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान, ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण, नागान जनक जो, रुद्रारिक्ष त्रुजन कवरदायक, बाणवल्लभ पंचबाणांतक, भवरोग वैद्य त्रिपुरहारक, वैद्यनाथ अद्भुत जो, त्रिनयन त्रिगुणातीत, त्रिताप शमन त्रिविध भेदरहित, त्र्यंबक राज त्रिदोषना लशांत, करुणा करबलाहक जो, काम सिंधूर विदारक कंठीरव, जगदानंद कंद कृपार्णव, हिमनगवासी हैमती धव, हिमकेदार अभिनव जो, पंचमुकुट माया मलहरन, निशीदीनी गाती अम्याय गुण, नाही जया आदि मध्य अवसान, मल्लिकार्जुन श्री शैलवासी, जो शक्रारिजन कांत कप्रिय कर, भुजा संताप हरण जोडोनी कर, जेथे तिष्ठत हो रात्र, रामेश्वर जगद्गुरु, ऐसिया शिवा सर्वोत्तमा, अजा अजित ब्रह्मानंद धामा, तुझा वर्णवाया महिमा, निगमागमा अर्थक अतर्क्य, ब्रह्मानंद मने श्रीधर, तव गुणार्णव गाध थोर, तेथे बुद्धि चित्ती तर्क पोहनार, न पावती पार तत्वता, कनकाद्री सहित मेदिनी चेवजन, करावया ताजवा अनुकोठुन, व्योम साठवे संपूर्ण, ऐसे साठवन कोठुन आनु, मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता, कोणत्या मापे मोजुवाता, प्रकाशावाया आदित्या,
दीप सरता केवी होय, धरित्रीचे करुणी पत्र कुधरक जल जल धीमशी पाल मात्र, सुरद्रुम लेखनी विचित्र करुण लिहिती कंजकन्या, तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ, जरी तू मनी धरीसी यथार्थ तरी काय एक न होय, द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्ण दशी वाहती दिनबंधू, तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती, सत्यवती हृदय रत्नमाळ भेदित गेला तव गुण निराळ, अंतनक कळेची समूळ तोही तटस्थ राहिला, तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमुशके महिमांबर, परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार नवी मी न झालो, ऐसे शब्द ऐकता साचार तोशला दाक्षायणीवर, म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी, जैसा धरुणीत शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित, तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवीन मी, श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात, अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे, नैमिषारण्यी शौनकादी सुमती सुता प्रति प्रश्न करीती, तू चिका काशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा, तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष, अगाध महिमा सपास दशावतार वर्णिले, भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त, परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू, यावरी वेद स्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देवनी चित्त, शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती, आयुरारोग्य ऐश्वर्यापार संतती संपत्ती ज्ञान विचार, श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे, सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ, देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कली मलनासती, सकळ यज्ञा माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र, तरी मंत्र राज शिव शिवडक्षर बीज सहित जपावा, दूजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार, उतरी संसार नवपार ब्रह्मादी सुर ऋषी हाजी जपती, दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद पातक इतुक्या सही संहारक शिवतारक मंत्र जो, तुष्टी पुष्टी धृती कारण मुनी निर्जरांसी हाची कल्याण, करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमान वर्णवे, नवग्रहांत वा सरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर, अहोरात्र हाची जपती, शास्त्रां माझी वेदांत तीर्थां माझी प्रयाग अद्भुत, महाश्मशान क्षेत्रांत मंत्र राज तैसा हा, शस्त्रा माझी पाशुपत देवान माझी कैलासनाथ, कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा, केवळ परमतत्व निश्चिन मात्र बरब्रह्म हे ची तारक मंत्र, तीर्थव्रतांचे संभार ओ आळोनी टाकावे, हा मंत्र आत्मप्राप्तीची खानी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी, अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादिक हाची ज्ञानी जपती, श्री शूद्र आदि करुणी हाची जप मुख्य चहू वर्णी, गृहस्थ ब्रह्माचारी आदि करुणी दिवस रजनी जपावा, जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा, शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोषवारण, उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती, न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करुण, शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा, अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र, आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षितया, मंत्र जप कांग लागोनी शिव म्हणे मी तुमचारुणी, परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घेई जे आधी विधीने, गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान, सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो, मीत भाषणी शांतदांत अंगी अमान्विती अदंभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा, वर्णाना ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू, त्यापासोनी हा मंत्र उच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने, जरी आपणासी ठाऊ का मंत्र तरी गुरुमुखे ध्यावा निर्धार, उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे, कामक्रोधमुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांची मुख न पहावे,
वेदशास्त्रे शोधन जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांची चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरेना एक म्हणती स्वप्नी अम्मा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परितो गुरुविन तरेना प्रत्यक्ष येऊनी या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो नरेची स्वयमेव गुरुसी शरण नरिगता मौजी बंदने वीन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बहुवस परी त्याचन चुकती गर्भवास म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भांदास सम्यक वर्णन व्यक्त स्वरूप नकळेची असो त्या मंत्रांचे पुरशरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण गोकर्ण क्षेत्र आदि करुणी शिव विष्णु क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावास प्रेम तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ती ऐका श्रवणी पठानी निधिध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निधिध्यास धरिता साक्षात कर होय सरस ब्रह्मघ्न मार्घ्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र दाशार्ह नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती कारभार कर जोडोनी नमिती वारंवार त्याच्या मुकुट रत्ने किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षणे करोनी किरोनी पडली दिसती चरणी जेने सत्ता वसन पसरोनी पाला निली कुंभिनी हे उभारिला यशोध्वज जेवी शरत काळीचा दिव्यराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयचा हिमांश तेवी ऐश्वर सडे विशेष जो दुर्बुद्धी दासीस स्पर्शन करी कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नी सीरत स्वरूपासी तुळी जे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भुभुजांवरी दामदग्न्य समरांगणी जेवी प्रळयाग्न ठाळन चळे रही रणी हुन कुठार घाये भुरुह जैसा चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेने दानमय घे निवटिला दारिद्र धुरोळा याचकांचा बोलणे अति मधुर मेघ गर्जे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी नचळेची कांती त्याची रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूपवर्णी सरस्वती विश्ववदने करुणी या जे लावण्य सागरीचा लहरी खंचनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी हंसगमना हरी मध्या शशीवदना भुजंगवेणी अलंकारा शोभा जिची तनुवानी दशन झळकती जेवी हिरेखानी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नामपूर्ण जे सौंदर्य वैरागरीचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगिता सुवासन माये सदनात जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालित धनी पहता न पुरेची नूतन आणिली परनून मनसी जे आकर्षिले रायाचे मन बोला ऊ पाठविले प्रीती करुण परीत न येची प्रार्थिता स्वरूप शुंखारा जळ जाळे पसरून आकर्षिला नृपमान समीप या लागी दाशर राजा उठून आपणाची गेला ती जपाशी म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनू वृक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता तवते शृंगार सरोवर मळाळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासीला शशी मौळी सर्व काळ व्रतस्थ असे जे श्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी आणि ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध शक्त न भोगावी श्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टे भोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी पर्वकाळ व्रत दिन निसरोन उत्तम काळी षडसन्न भक्षुन मंगललना भोगावी प्रीती करुन राजलक्षण सत्य हे राव काम कदे काम मदे मत्त प्रचंड रती भरे पसरोनी दोरदंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनू पोळत नृप वेगळा होऊनी पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंदवर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळी होनी गोष्टी सांग म्हणे हे राजचक्र मुकुटदावंस क्रोधे भरे नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसुयात्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र मज दिदला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता हो रात्र परमपावन पुनीत मी
ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्य आगम केले विचार रहित अभक्षती तके भक्षिले। मज श्री गुरु उदय करुण राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तुझ जपतप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरु सेवन पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करुण सद्गतीत जाहला। मने कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मजदी आदरे ज्याचेनी जपे सर्वत्रे महत्पापे भस्म होती ती म्हणे हे भुवजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तरी यादव कुळी गुरु वसिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानियान माझे दिव्य मुकुट विद्यावरिष्ठ तयाची जैसे वसिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेईचे। मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमोनी कर कमळ जोडुनी उभा ठाकला। अष्टभावे दाटुनी हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणूनी पुढती लागे पायी मी ती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा येऊनी पुष्पवृक्षा तळी बैसुनी स्नान करवी यमुनेचे। उभयंतांनी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नृपे आदरे गुरुदक्षिणेसी भंडारे दाशार राये समर्पिली तनुमन धनेसी उदार गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती। श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्यामती मंदा गुरु ब्रह्मानंदान भजेजो। एक म्हणती तनुमन धन नाशिवंती गुरुसी काय अर्पुन परमचांडाळ त्याचे शट ज्ञान कदा वदन न पहावे। धिक्क विद्या धिक्क ज्ञान धिक्क वैरग्य धिक्क साधन चतुर्वेदे शास्त्र याला पढून धिक्क पठन तयाचे। जैसा खर पृष्ठावरी चंदन षडश्री दर्वी व्यर्थ फिरुन जेवी मापे तंदुल मोजुन इकडो न तिकडे टाकिती घाना इक्षुरस गाळी इतर सेवी सी रसन वाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी नकळे दया असो ते अभावी कखळ तैसा नव्हे तो दाशारण उपाळ षोडशोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे। उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे। हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी अज्ञानतम ते तक्षणी निरसूनी नवले नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या श्रीराम धुन कोट्यावधी काक निघून पळते झालय ते धवा। किती एकांचे पक्ष जळाले चढफडताची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयाते। जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंकटवन तैसे काक गेले जळून देखुनी राव नवल करी गुरुसी नमो नी पुसे नृप काक कैसे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जरान होणी आगळे। गुरु म्हणे ऐके साक्षेपे अनंत जन्मींची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी। पंचभूतांची झाडणी करून सावध केले मजला गुण चारी देह निरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ कामवेताळ दुसदुसी आशा मन शात्रुषा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवगामाया मेळ तुझा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्र जन्मपर्यंत मज झाले ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काका रूपे देखिली म्या सुवर्णस्तेय भक्ष भक्षक सुरापान गुरुत तल्पक परदारागमन गुरु निंदक ऐसी नाना महापापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक गम्य श्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञानोचर पुस्तक चोर पक्षी घातक पाखांडमती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्ट मार्गस्थ स्थापक श्रीलंपट दुराचरी कृतघ्न परद्रव व्यापक हारक कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बक ध्यानी गुळु छळक मातृहातक हतक पितृहत्या दुर्बल घातक कर्म मार्गघ्न दीन हत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गो विक्रय हृदय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूण हत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणिली तुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष
काही ठाई पुण्य होते परम म्हणूनी नरदेह पावलो उत्पन्न उत्तम गुरु प्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करोनी अपार ग्रामासी आला दाशार्ह नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धर रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात अलिंगिता कलावतीसी नृपनात शशी ऐसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशार्ह रायाचे आख्यान जेली हिते ऐकती करती पठन प्रीती करुणी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुपळ त्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्रीशंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरसफार अमृता हुनी रसिकसार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शिवळपानी श्रीधर्मुख निमित्त करोनी तोची बोलवित विचारोनी पहावय मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग देनी श्री धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद भंग नवे विरंगी कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परसोत सज्जन खंड प्रथमध्याय गोडा श्री सांब सदा शिवर्पणमस्तु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय।